भाजपनं आपली विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. बारामतीतून गोपीचंद पडळकर, मावळमधून बाराव भेगडे, लातूर शहरातून शैलेश लाहोटी, केसमधून नमिता मुंदडा आणि अहेरीमधून माजी राज्यमंत्री अमरीश राजे आत्राम यांना संधी देण्यात आली आहे. मात्र या दुसऱ्या यादीतही विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आणि बावनकुळे यांचं नाव मात्र नाही आहे. तर भाजपच्या यादीत कणकवली मतदारसंघाचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. 77 उमेदवारांची राष्ट्रवादीची यादी जाहीर झाली आहे. बारामतीतून अजित पवारांचं नाव जाहीर करण्यात आलंय. तर सांगली तासगावमधून आर आर पाटलांच्या पत्नी सुमनताई पाटलांना पुन्हा एकदा रिंगणात उतरण्यात आलंय. तर अहमदनगरच्या कर्जत जामखेडमधून रोहित पवारांचं नाव जाहीर करण्यात आलं. येवल्यातून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली. तर पंढरपुरात काँग्रेसमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले भारत भालके यांना तिकीट देण्यात आलंय. राज्यातील आज भाजपचे सगळे प्रमुख नेते निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार उमेदवारी अर्ज दाखल करतील. विधानसभा निवडणुकीकरता काँग्रेसनं रात्री उशीरा आणखी 20 उमेदवारांची यादी जाहीर केली. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होऊनही दोन्ही पक्षांनी पंढरपूरमध्ये आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसनं भारत भालके यांना तर काँग्रेसनं शिवाजीराव काळुंगे यांना उमेदवारी दिली. मुक्ताईनगरमध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो निर्णय अंतिम असेल. तसंच नाताभाऊ सांगतील तोच मुक्ताईनगरचा उमेदवार असेल असं आश्वासन भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दिलंय. जळगावच्या मुक्ताईनगरमधून खडसेंचं तिकीट कट होण्याची दाट शक्यता आहे. खडसेंऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसेला उमेदवारी मिळण्याचे संकेत वर्तवले जात आहेत. माझ्या पाठीत खंजीर खुपसला तरी माझी पक्षावरची निष्ठा कमी होणार नाही अशी खदगत मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटलांच्या कोथरूडमधल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. आपल्या भाषणात मेधा कुलकर्णी भाऊ झाल्या. सुरुवातीला पक्षाचं काम करताना माझी मुलं आजारी पडली तरी मला माहीत नसायचं. त्यांना डॉक्टरकडे कुठे नेलं हेही मला ठाऊक नसायचं असंही त्यांनी यावेळी सांगितलंय. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील कोथरूडमधून बहुमतानं निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मेधाताई कुलकर्णींच्या भाऊक भाषणानंतर चंद्रकांत पाटलांनी कोथरूडमधल्या पक्षांतर्गत नाराजी हे पहिल्यातलं वादळ असल्याचं म्हटलंय. कोथरूडमधील पहिल्याच मेळाव्यात विजयाचा दावा ठोकून दिलाय. दरम्यान भाजपनं अखेर नाराज गणेश नाईकांना एबी फॉर्म दिलाय. संदीप नाईक यांनी वडिलांकरता आपली उमेदवारी सोडली असून ऐरोलीत आता गणेश नाईक उभे राहणार आहेत. मात्र यंदा गणेश नाईक बेलापूरऐवजी ऐरोली मतदारसंघातून नशीब आजमावतील. यंदा बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंना भाजपनं पुन्हा संधी दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ वाढवलाय. वरळी मतदारसंघातल्या वेगवेगळ्या नवरात्र उत्सव मंडळांना भेटी देत वरळीकरांशी त्यांनी संवाद साधला. तर आदित्य ठाकरे आज वरळी विधानसभा मतदारसंघातून मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे महत्वाचे नेते सुद्धा उपस्थित असतील. आदित्य ठाकरेंकरता विरोधकांकडे शब्द टाकणार नसल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय. सुप्रिया सुळे या त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये बिनविरोध निवडून आल्या होत्या तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी सुळेंविरोधात उमेदवार उभा केला नव्हता याची आठवण पत्रकारांनी करून दिल्यावर त्यावेळी सेनेनं विरोध केला नाही पण आदित्य निवडणूक लढवतोय म्हणून मी तसं सांगणार नाही असं उद्धव म्हणाले. शिवसेनेला नवी मुंबईत एकही जागा न सुटल्यानं नवी मुंबईचं वातावरण चांगलं स्थापलंय. नवी मुंबई शिवसैनिकांनी रास्ता रोको करत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. बेलापूर, ऐरोली हे दोनही मतदारसंघ भाजपला दिल्यानं रास्ता रोको करण्यात आलाय. शिवसेनेचे नेते विजय नहाटांना उमेदवारी देण्याची मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली आहे. उमेदवारी नाकारल्या शेवटच्या क्षणी विजय नहाटा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. प्रमुख रस्त्यावर झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना वेळीच पांगवले आहे. सेनेतल्या अंतर्गत दुफळीला शिवसैनिकांनी चाप बसवलाय. वरुण सरदेसाई यांची उमेदवारी ऐनवेळी मागे घेत निष्ठावंत शिवसैनिक विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेमध्ये विश्वनाथ भोईर सेनेचे उमेदवार असतील. दरम्यान भाजपच्या नेत्या आणि बेलापूरच्या उमेदवार मंदा म्हात्रे मातोश्रीवर गेल्या होत्या. विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसैनिकांनी सहकार्य करावं अशी विनंती म्हात्रेंनी उद्धव ठाकरे यांना केली आहे. नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी विखेंकरता काम केलं होतं आता विधानसभेकरता आम्ही शिवसेना उमेदवारांना सहकार्य करू
असं विखे म्हणतात। मनसेची दुसरी यादी जाहीर झाली असून दुसऱ्या यादीत 45 उमेदवारांची नावे आहेत, तर मनसेच्या दुसऱ्या यादीतही वरळीतून उमेदवाराचं नाव नाहीये, सस्पेन्स कायम आहे। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी जागावाटप अखेर निश्चित झालं असून महाआघाडीवर शिक्कामोर्तब झालाय। काँग्रेस, एनसीपी, समाजवादी पार्टी आणि इतर पक्षांनी महाआघाडीची घोषणा केली आहे। यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 130 जागा लढणार आहेत, तर मित्र पक्ष 28 जागांचा उमेदवार देते। खासदार पूनम महाजन सध्या प्रचाराकरता अत्यंत मेहनत घेताना दिसतायत। मुंबईतील उपनगरात त्या उमेदवारांसाठी फिरताना दिसतायत। सर्वसामान्य मुंबईकरांचा लोकलमधला प्रवास कसा असतो तो अनुभव घेण्याकरता म्हणून त्यांनी लोकलवारी सुद्धा केलेली आहे आणि डोंबिवली गाठलाय। यावेळी त्यांनी लोकलमधल्या प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या। डोंबिवलीत फक्त एकच दादा असल्याचं विधान भाजप खासदार पूनम महाजन यांनी केलंय। डोंबिवलीतील दादा म्हणजे रवींद्र चव्हाण हेच निवडून येणार असल्याचं विधान त्यांनी यावेळी केलं। भाजपच्या बुद्धिजीवी संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या। 22 शिवसेना नगरसेवक सामूहिक राजीनामा देणार आहेत। नाशिक पश्चिम जागेवरून सेना नगरसेवक आक्रमक आहेत। सगळे नगरसेवक प्रमुख पदाधिकारी यांची बैठक झाली, ज्यामध्ये मैत्रीपूर्ण लढतीची मागणी केली असून परवानगी दिली नाही तरी निवडणूक लढण्याची भूमिका घेण्यात आली आहे। त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना भाजप आमने सामने आल्याचं दिसतंय। औरंगाबादमध्ये एमआयएमच्या सभेत गोंधळ झाला। जावेद कुरेशींना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे। आघाडीचा बहुतेक विषय संपत आलाय अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली। दरम्यान प्रेस नोटच्या माध्यमातून या संदर्भात अधिकृत माहिती देऊ असंही ते म्हणतात। दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मुख्य आघाडी आहे आणि त्यामधील सगळे विषय संपले आहेत असं विधान त्यांनी केलंय। भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडेंनी दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याचं आयोजन केलंय। मात्र विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर यंदा पंकजा मुंडे जोरदार शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत आहेत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यंदा भक्तीगडावर मेळाव्याला हजर असतील। मुख्यमंत्री देखील या मेळाव्याला उपस्थित असतील अशी एक दाटची शक्यता आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना कोल्हापूरच्या शिरोळमधून विधानसभा लढण्यासंदर्भात आग्रह केला जातोय। शेकाप आणि डाव्या आघाडीच्या नेत्यांनी शेट्टींकडे तशी मागणी केली आहे। मी लवकरच निर्णय घेणार अशी मोघम प्रतिक्रिया शेट्टींनी दिली आहे। नाशिकमध्ये भाजपची डोकेदुखी वाढली आहे। तिकीट नाकारल्यानं प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते बंडखोरीच्या तयारीत आहेत। लवकरच त्यांचा निर्णय जाहीर होणार आहे। वसंत गीते 2009 मनसेच्या तिकीटावर आमदार झाले। मनसेला उतरती कळ लागल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला, मात्र उमेदवारी मिळत नसल्यानं त्यांनी बंडखोरीचे संकेत दिले। विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आता संभाजी ब्रिगेड देखील उतरली आहे। राज्यभरात जवळपास 100 उमेदवार उभे करण्याचा घोषणा संभाजी ब्रिगेडनं केलंय। त्यापैकी डॉक्टर संदीप तांबारे यांनी शक्ती प्रदर्शन करत उस्मानाबादमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी संभाजी ब्रिगेडचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते। लोकसभेच्या निवडणुकीनंतर नांदेडमध्ये अवैध धंदे वाढल्याचं सांगत अशोक चव्हाणांनी भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकरांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय। नांदेड उत्तरचे काँग्रेसचे उमेदवार डी पी सावंत यांच्या प्रचाराच्या आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते। सत्ताधारी पक्षातील लोक हे जिल्ह्याचा विनाश करतील असंही चव्हाणांचं विधान आहे। छोट्या राजांचे बंधू दीपक निकाळजे यांना रिपाईनं उमेदवारी दिलेली आहे। रिपाईनं उमेदवारी दिली असली तरी दीपक निकाळजे भाजपच्या चिन्हावर लढणार आहेत। फलटणमधून निकाळजे निवडणुकीच्या मैदानात उतरतील। लातूर ग्रामीणची जागा शिवसेनेला जाहीर झाल्यानं भाजपच्या रमेश कराड यांच्या समर्थकांना आणि मुंडे समर्थकांना मोठा दणका बसलाय। पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ समजले जाणारे रमेश हे कराड यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघात 2 वेळा पराभव पत्करला, पकड मात्र कायम ठेवली। शिवाय अनेक पक्षातल्या कार्यकर्त्यांना भाजपात घेऊन येण्याचा सपाटा सुद्धा सुरू ठेवला, मात्र ऐनवेळी लातूर ग्रामीणची जागा शिवसेनेला गेल्यानं कार्यकर्ते नाराज आहे। विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाईला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे। महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधत काँग्रेसनं चेंबूरतून प्रचाराला सुरुवात केली। काँग्रेसचे माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसनं चेंबूरमधून उमेदवारी दिली आहे। त्यांच्यासमोर विद्यमान शिवसेनेचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांचं आव्हान आहे।
उल्हासनगरच्या जागेकरता कुमार आयलानी आणि पप्पू कलानीचा मुलगा ओमी कलानी यांच्यात सुरस आहे. मात्र भाजपनं अखेर कुमार आयलानी यांनाच उमेदवारी दिली आहे, त्यामुळे आता ओमी कलानी अपक्ष म्हणून लढण्याची शक्यता आहे. उल्हासनगर शहराच्या राजकारणावर अनेक दशका पप्पू कलानी आणि कलानी परिवाराचा वर्चस्व आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा कलानी विरुद्ध आयलानी अशी थेट लढत उल्हासनगरमध्ये होण्याची चिन्ह आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मुंबईत बोरिवली रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुजरात मेलमधून काही नागरिक माल घेऊन येत असल्याचा गुप्त माहिती मिळाली, त्याआधारे 7,50,00,000 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आलाय. यामध्ये डायमंड, सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा सगळा मुद्देमाल जप्त केलाय. तर या प्रकरणी 8 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलंय. कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. विद्यमान आमदार सुभाष भोईर यांच्यावर नाराज शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली तरच पक्षाचं काम करू अशी शिवसैनिकांची भूमिका आहे. तर सुभाष भोईर यांच्या उमेदवारीला ठाणे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मंडवी यांचाही विरोध आहे. महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमधल्या साबरमती नदीकाठी गेले होते. यावेळी त्यांनी साबरमती आश्रमाला सुद्धा भेट दिली आहे. मोदींनी साबरमती नदीकाठच्या सरपंच संमेलनाला देखील भेट दिली. त्यानंतर साबरमती आश्रमात त्यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे. त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानावर भाष्य केलं आहे. 150 रुपयांचं नाणं चलनात आलंय. महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्तानं पंतप्रधान मोदींच्या हस्ते नाण्याचं अनावरण करण्यात आलंय. गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्तानं दिल्लीत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत काँग्रेसचे अनेक नेते सहभागी झाले होते. काँग्रेस मुख्यालय ते राजघाटापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली आहे. मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी होते. 3 अब्जांपेक्षा अधिक रकमेच्या मालकी हक्कावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेली कायदेशीर लढाई अखेर संपुष्टात आली आहे. ब्रिटनच्या उच्च न्यायालयात भारताच्या बाजूने निकाल दिल्यानं निजामाचा खजिना भारताच्या हवाली केला जाणार आहे. 70 वर्षांपासून ब्रिटनच्या न्यायालयात हा खटला सुरू होता. पोर्तुगालमधील फ्लोरेसा बेटाला लोरेन्झो या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसलेला आहे. वादामुळे अटलांटिका महासागरातल्या विशाल काय लाटांनी बेटावरील घरांचा तोनात नुकसान केलंय. सर्वाधिक फटका बसलाय तो लॅगेस या बंदराला. महाकाय लाटांनी बंदरातील अनेक कंटेनर वाहून गेले आहेत. अमेरिकेच्या हवाई दलानं 3 आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. कॅलिफोर्नियातील वेडनबर्ग या हवाई दलाच्या तळावर ही चाचणी करण्यात आली आहे. कोणत्याही देशाला धमकवण्याकरता ही चाचणी करण्यात आली नसल्याचं अमेरिकेच्या संरक्षण दलाकडून स्पष्ट करण्यात आलंय. अमेरिकेतल्या हार्टफोर्ड इथल्या ब्रॅडली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुसऱ्या महायुद्धात वापरलं गेलेलं लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झालं. विमानानं उड्डाण केल्यानंतर 5 मिनिटांनी ते कोसळलं. या विमानातून 10 जण प्रवास करत होते.